उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बनची हाक देण्यात आली होती आज सिल्लोड येथे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले येथे बनला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे या आंदोलनात शिवसेना युवा सेना सहभागी झाली होती उत्तर प्रदेश येथील घटनेचा करून निषेध यावेळी व्यक्त करण्यात आलाय या आंदोलनात सर्व स्तरातून उदंड प्रतिसाद मिळालाय जवळपास शंभर टक्के व्यापाऱ्यांनी या आंदोलनाच्या न्याय देण्यासाठी पाठिंबा दर्शवलाय उत्तर प्रदेश येथील घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच संबंधित केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा नसता तीव्र आंदोलनाचा इशारा वतीने देण्यात आलाय आपल्या न्याय आणि हक्कासाठी शेतकरी गेल्या वर्षापासून लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे या आंदोलना दरम्यान भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने चारचाकी वाहनाने शेतकऱ्यांना चिरडले या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असताना भाजप आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आलाय तसेच भाजपने आता अत्याचाराचा कळस गाठला असून भाजपला शेतकरी आणि सामान्य जनतेला याचा जाप द्यावा लागेल अशा शब्दात युवा नेते अब्दुल समीर यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय यावेळी शिवसेना प्रमुख किशोर अग्रवाल शहर प्रमुख रघुनाथ घरमोडे युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढे उपसभापती नंदकिशोर सहारे नॅशनल सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे शेख इम्रान नगरसेवक विठ्ठल सपकाळ रऊप बागवान शंकरराव खांडवे यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अमोल नगरे एम न्यूज सिल्लोड